हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघूया काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. हा भाग 24वा असेल. ह्यापूर्वीचेही आपण महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी इथं सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये देश तसंच जागतिक स्तरावरील, त्यानंतर राज्यस्तरावरील काही महत्त्वाच्या ज्या घडामोडी घडतात, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथून आपण त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग आज बघूया काही महत्त्वाच्या अशा घडामोडी असतील. जसं की एक महत्त्वाची आज न्यूज आहे, ती म्हणजे आज ऑगस्ट क्रांती दिवस आहे, जो की महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा असा संदेश तिकडे दिला होता. त्यानंतर आपल्याच देशातील एक महत्त्वाचं ठिकाण जे सिक्कीम येथील कांचनजंगा हे आहे, ह्याला महत्त्वाचे असे आहे की युनेस्कोच्या यादीमध्ये अजून एक स्थान मिळालेलं आहे. आणि कर्नाटक राज्यातील एक महत्त्वाची अशी मक्याच्या ज्या पिकावर एक कीड किंवा एक आळी बघायला मिळालेली आहे. जसं की आपण बघू शकतो की मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात बोंडअळीनं थैमान घातला होता, तसं आता नवीन इथं कर्नाटकामध्ये जुलै महिन्यात ती बघायला मिळाली. त्याच्याबद्दल काय आहे ते जाणून घेऊया. आणि एका ॲप, म्हणजे दोन महत्त्वाचे ॲपसुद्धा इथं लॉन्च करण्यात आलेले आहेत, एक कॉमर्स मिनिस्ट्रीतर्फे आणि एक गोवा राज्यातर्फे. तर तेही आपण इथं अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर बघूया की महत्त्वाच्या अशा घडामोडी, ज्यामध्ये मणिरंग शिखर सर करण्यासाठी महिलांचा एक असा एक मोहिमेचा शुभारंभ इथं करण्यात आले, अशा सगळ्या घडामोडी आपण इथं अभ्यासूया. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, हा माझा प्रोफाईल असेल. आणि अनअकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिकडे सोनाली कदम या नावाने सर्च केल्यावर तुम्हाला तिकडे माझ्यातर्फे 38 असे कोर्सेस तिकडे बघायला मिळतात, ज्यामध्ये 1 ते 60 भागापर्यंत आपण बायोलॉजी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये विशेषतः महत्त्वाच्या संस्था, त्यानंतर वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण, जे काही महत्त्वाचे सूक्ष्मजीव, उपयुक्त सूक्ष्मजीव, अपायकारक सूक्ष्मजीव, ह्या सगळ्यांचा आपण तिकडे अभ्यास केला. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील आणि बेसिक बुक्सवर उपलब्ध आहेत, त्यामुळं तुम्हाला ते इझिली समजू शकतात. चला तर मग सुरू करूया. आजची आपली पहिली न्यूज आहे, बघा, हिमाचल प्रदेशातील जे मणिरंग पर्वत शिखर आहे ते सर करण्यासाठी इथं सर्व महिलांची एक अशी एक तुकडी आहे, ती तिकडे जाणार आहे सर करण्यासाठी. आणि विशेष म्हणजे काय तर बघा, 1993 महिलांनी एव्हरेस्ट सर केल्याच्या रौप्य महोत्सव आहे, तर ह्या मोहिमेत, म्हणजे या निमित्तानंच ही मोहीम इथं हाती घेण्यात आलेली आहे. तर मग बघा, मणिरंग शिखर करण्यासाठी सर्व महिला असलेल्या मोहिमेचा शुभारंभ कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी हिमाचल प्रदेशातील माउंट मणिरंग जे आहे, याची उंची आहे 6593 मीटर किंवा 21,631 फूट, हेही लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे कोणत्या राज्यात आहे हेही लक्षात ठेवा, कारण राज्यावरूनही प्रश्न विचारला येतो की मणिरंग शिखर जे आहे हे कोणत्या राज्यात आहे. तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की ते हिमाचल प्रदेशातील आहे. आणि ह्या पथकाला इथं हिरवा झेंडा दाखवलेला आहे. तर विशेष म्हणजे 1993 महिलांनी एव्हरेस्ट सर केल्याचा रौप्य महोत्सवानिमित्त ही मणिरंग शिखर सर करण्यासाठीची मोहीम इथं हाती घेण्यात आली. मग या मोहिमेसाठी संपूर्ण पथक जे असेल ते महिलांचंच पाठवण्यात आलेलं आहे. आणि ह्या निर्णयाबद्दल भारत गिर्यारोहण संघाचे कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी काय केलेलं आहे, कौतुक सुद्धा केलेलं आहे. तर बघा, त्यांनी असं म्हणजे मुलींची इथं किंवा स्त्रियांची इथं एक स्तुती करत त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर मुलींना संधी दिली तर त्या उत्तम प्रकारे बरेचसे जे काही आव्हानं त्यांच्या समोर येतात ते त्यांना चांगल्या प्रकारे पेलू शकतात आणि ते स्वतःचा ठसासुद्धा ते उमटवू शकतात, असं सुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आहे. मग आपण आता थोडंसं बघूया की जे काही 1993 जे 19 सदस्यांचं पथक तिथं गेलं होतं माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी, तर त्यानिमित्तानं आपण बघूया की ह्या याच्यामध्ये कोण होतं. बघा, तर ह्यामध्ये बघूया आपण की 19 सदस्यांच्या पथकामध्ये बरेचसे गिर्यारोहक होते, ज्यामध्ये ह्यांचं सदस्य केलं या पथकाचं जे काही नेतृत्व केलं होतं ते विमला नेगी या करत होत्या, बघू शकतो आपण. आणि पथकात युवा गिर्यारोहकांबरोबरच 1993 पथकातील 9 जणींचा समावेश आहे इथं सुद्धा. त्यानंतर पथकामध्ये उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातील मुलींचा समावेश आहे. आणि हे जे पथक असेल हे 24 ऑगस्ट, म्हणजेच आज काही दिवसांनी 24 ऑगस्ट 2018 सुमाराला हे शिखर सर करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा सुद्धा इथं आपण बघू शकतो. तर मग बघा किती राज्यातील मुली आहेत, तर उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, महाराष्ट्र आपल्या राज्यातील सुद्धा आहेत, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश, या सगळ्यांची राज्यांची नावे लक्षात ठेवा. तर बघा,
पुढे बघूया आपण. बघा, ज्यावेळेस इथं हे 1993 साली एव्हरेस्ट शिखर किंवा एव्हरेस्ट सर करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती भारत आणि नेपाळच्या महिलांनी, या सर्व महिला असलेली ही पहिलीच मोहीम होती. ठीक आहे, ही पहिलीच मोहीम होती 1993 सालची. मग ह्यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी मोहीम आहे हे कोणी राबवलेली आहे, तर क्रीडा आणि युवा मंत्रालयातर्फे ती राबवण्यात आलेली आहे. आणि 21 सदस्यांच्या या मोहिमेचे नेतृत्व त्यावेळी बचेंद्री पाल यांनी केलं होतं, हेही लक्षात ठेवा. आणि या ऐतिहासिक मोहिमेने त्यावेळी एक महत्वाचा असा विक्रम सुद्धा नोंदवला होता. उदाहरणार्थ बघा, माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या एकाच मोहिमेत सर्वाधिक 18 सदस्यांचा समावेश, एव्हरेस्टवर चढणाऱ्या एकाच देशातील सर्वाधिक 6 महिला सुद्धा तिकडे होत्या. आणि या पथकातील संतोष यादव सर म्हणजेच एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या, तर डिकी डोलमा एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरल्या होत्या. हेही तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न, कारण रौप्य महोत्सव आहे त्यामुळे प्रश्न येऊ शकतात. आणि आपल्याला मणिरंग शिखर कुठे आहे हेही लक्षात ठेवायचं, ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. चला तर मग आता पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बघा, राज्यसभेचे जे उपसभापती असतात यांच्या उपसभापती हरिवंश यांची निवड झालेली आहे. आणि हरिवंश यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. तर राज्यसभेचे जे सभापती असतात ते पदसिद्ध कोण असतात, तर उपराष्ट्रपती असतात. म्हणजेच उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आणि ज्यावेळेस उपराष्ट्रपती तिथे उपलब्ध नसतात किंवा सभापती उपलब्ध नसतात, त्यावेळेस ते कामकाज जे असतं ते उपसभापती तिथं बघत असतात. ह्याच दृष्टिकोनातून हरिवंश राय यांची इथं निवड झालेली आहे, तर हेही आपण बघू शकतो, लक्षात ठेवायचे. त्याच्या अगोदर कोणते उपसभापती होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण त्यांचंही नाव बऱ्यापैकी व्यवस्थितरित्या असं गाजलेलं आहे. तर तुम्ही मला सांगू शकता की ह्यांच्या आधी म्हणजेच हरिवंश राय यांची निवड होण्याच्या आधी राज्यसभेच्या उपसभापती कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. त्यानंतर बघा, 10 ऑगस्ट हा जागतिक जैव इंधन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, तर त्याच निमित्तानं 10 ऑगस्ट हा जागतिक जैव इंधन दिवस इथं साजरा करत येत असताना काही महत्वाच्या घडामोडी आपल्या देशात पण केल्या जात आहेत. तर त्याबद्दल आपण बघूया की काय कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण इथं जागतिक जैव इंधन दिवसाबद्दल बघूया. तर बघा, पारंपरिक जे इंधन आहे जे आपण बघू शकतो की फॉसिल फ्युअल आहे किंवा जैविक इंधनं आहेत, यामध्ये पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून अजैविक इंधनाचे महत्व आणि जैव इंधन क्षेत्रात सरकारचे विविध प्रयत्न याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 10 ऑगस्ट म्हणजे आता उद्याच 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक जैव इंधन दिवस म्हणून साजरा केला जातो. मग हा कोण साजरा करतात किंवा कोणत्या मंत्रालयातर्फे साजरा केला जातो, तर बघा, हा पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय साजरा करतं. आणि तो आतापर्यंत म्हणजे गेल्या 3 वर्षापासून ह्याचा साजरा करत आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण बघू शकतो हे 4थं वर्ष असेल. त्यामध्ये आता जागतिक जैव इंधनामध्ये जर विचार केला तर बघा, इथेनॉल, त्यानंतर बायोडिझेल, बायो CNG अशा विविध विषयावर इथं या कार्यक्रमात चर्चासत्र सुरू करण्यात आलेलं आहे. आणि बायोफ्युएलच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण मागच्याच 2 का 3 भागांच्या पूर्वी अभ्यासलेला आहे की राजस्थान इथं बायोफ्युएलची एक महत्वाची अशी पॉलिसी सुद्धा सुरू केलेली आहे, जी आपल्या देशानं जून 2018 पासून इथं सुरुवात केलेली आहे. त्या म्हणजे राजस्थान हे पहिलं राज्य सुद्धा ठरलेलं आहे. म्हणजे अतिशय असा हॉट टॉपिक आहे हा जैव इंधनाचा. आणि त्यातल्या त्यात उद्या ऑगस्ट 10 जागतिक जैव इंधन दिवस म्हणून इथं साजरा सुद्धा करण्यात येत आहे. मग आता आपण बघूया की ह्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आहेत. बघा, आपल्या देशाला बराचसा असा खर्च करावा लागतो कच्च्या तेलाच्या आयातीसाठी. मग आता कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व जर डिपेंडन्सी जर आपल्याला कमी करायची असेल, तर इथं तुम्ही बघू शकता जैव इंधन इथं सहाय्यकारी ठरू शकतं, हेल्पफुल ठरू शकतं. मग जैव इंधनाचे फक्त कच्च्या तेलाच्या आयातीवरीलच अवलंबित्व कमी करणं नाही आहे, तर त्यामध्ये हे प्रदूषण कमी करतं, त्यामध्ये स्वच्छ पर्यावरण, शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, ह्यामध्ये जैव इंधन इथं आपल्याला मोलाचं ठरू शकतं असं सुद्धा बघू शकतो आपण. मग म्हणूनच स्वच्छ भारत आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवी संदर्भात या उपक्रमासह विविध सरकारी उपक्रमांमध्ये जैव इंधनाला स्थान देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉलचा समावेशाचं प्रमाण वाढलेलं आहे. ज्यामध्ये आपण तामिळनाडू सारख्या राज्याचा विचार करू शकतो की जॅट्रोफा, ज्याला आपण बघू शकतो की ह्यापासूनही इथं
जैव इंधन तयार केलं जात आहे आणि महत्त्वाचं एरंड एरंडाच्या झाडांपासून म्हणू शकतो जॅट्रोफा म्हणजेच. त्यानंतर 2013-14 मध्ये इथेनॉल पुरवठा वर्षात 38 कोटी लिटर होते, तर 17-18 मध्ये इथेनॉल पुरवठा जवळपास एवढा झालाय, म्हणजे 141 कोटी लिटरवर तो पोहोचलेला आहे. आणि म्हणूनच सरकारने जून 2018 मधील राष्ट्रीय जैव इंधने धोरणालाही मान्यता दिलेली आहे, ज्याचा आपण बघू शकतो परिणाम राजस्थान सारख्या राज्यावर इथं बघायला मिळेल, की ज्यांनी पहिलं राज्य असं म्हणलेलं आहे की जैव इंधन बायोफ्युएल ज्याला म्हटलं जातं, तर इथं त्यांनी पहिलं राज्य मिळवण्याचा किंवा पहिलं राज्य होण्याचा मान सुद्धा इथं मिळवलेला आहे. म्हणजे अतिशय महत्वाचं आहे सगळ्याच दृष्टिकोनातून, स्वच्छ पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न. बघा एरंडाचं की म्हणजे जॅट्रोफाचं ज्यावेळेस शेतकरी पीक घेत असतात त्यावेळेस त्याला काही पाण्याची आवश्यकता लागत नाही, काही नाही. त्यामुळं एकतर इथं एरंड बिना पाण्याचा बिना लागवडीचा तिथं हे होऊ शकतो, आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक ॲडिशनल इन्कम म्हणतो ज्याला आपण, ती सुद्धा इथं तयार होऊ शकते. आणि जसं की आपण बघतो की उसापासून साखर काढल्यानंतर ती जी काही वेस्ट मळी उरते, तर शेवटी त्यापासून आपण इथेनॉल वगैरे आणि त्याही नंतर अजून एक प्रोसेस जर त्याला केली तर तिथं बघायला मिळेल की आपण इथेनॉलचा वगैरे वापर पेट्रोलमध्ये करतो, ज्यामध्ये तामिळनाडू राज्य किंवा अजून जे साऊथचे राज्य आहे ते बऱ्याच प्रमाणात इथं त्यांची त्यांनी इन्क्रीमेंट किंवा जी काही डेव्हलपमेंट आहे ती करण्याचा तिथं प्रयत्न केला. तर मग 10 ऑगस्टबद्दल तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरची पुढची एक महत्त्वाची न्यूज आहे बघा, ही सुद्धा PIBCीच न्यूज असेल. यामध्ये तुम्ही बघू शकता की ट्रायफेड म्हणजेच आदिवासी कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ म्हणजेच आयुष मंत्रालय यांच्यात एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजेच सामंजस्य करार तिकडे झालेला आहे. तर आदिवासी कल्याण मंत्रालयाअंतर्गत येणारा ट्रायफेड अर्थातच भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड आणि आयुष मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ यांनी एक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. यामध्ये बघा, आदिवासी वर्षानुवर्षे औषधी वनस्पतींची शेती करतात, पण त्यांचं जे उत्पादन असतं त्यांच्या प्रत्यक्ष मूल्याविषयी त्यांना ज्ञान नसते, त्यांना तिथं एक माहिती नसते. आणि या करारामुळे काय होईल, तर बघा, त्यांच्या उत्पादनाला खरी किंमत जी ओरिजिनल किंमत तिथं मिळायला पाहिजे त्यांच्याबद्दल ते सजग नसल्यामुळं ते नेहमीच आपण काय म्हणू शकतो की चांगल्या प्रकारचं वनस्पतीचं उत्पादन करूनही त्यांना मिळेल तसा म्हणजे जसा भाव पाहिजे तसा मिळत नाही, तर त्यामुळं त्यांच्यामध्ये गरिबी किंवा मागासले पण आपण बघू शकतो. मग ह्या करारामुळं काय होईल, तर ह्या करारामुळं त्यांच्या उत्पादनाला एक खरी किंमत मिळेल आणि त्यांना स्वतःची क्षमता उमजण्यासाठी मदत सुद्धा होईल असं इथं आपण बघूया, किंवा असं एक महत्वाचा हा करार इथं त्यांना मदत करेल. आता यामुळे काय होईल, तर यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि आदिवासी कौशल्य विकासाला तिथं चालना सुद्धा मिळेल. हा असा महत्वाचा एक करार आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर बघूया पुढची न्यूज. बघा, पुढची न्यूज आहे जगातील सगळ्यात मोठं असं बर्ड्स क्लबचर इथं जटायूस क्लबचर म्हणून उभारण्यात येणार आहे, ज्याचं इनॉग्रेशन 17 ऑगस्टला होईल कोलाम केरळामध्ये. तर जटायू तुम्हाला माहीतच आहे, रामायणामधील जो काही रावण सीतेचं हरण करत असताना तिला वाचवण्याचा, तिला म्हणजेच तिचं जे काही काय म्हणू शकतो आपण किडनॅपिंग न होऊ देण्याचा एक प्रयत्न करतो, पण तिकडे त्याचे पंख छाटल्या जातात रावणामार्फत. तर असंच जटायूचं एक स्कल्पचर इथं तयार करण्यात येणार आहे, ज्याचं इनॉग्रेशन कोलाम केरळामध्ये होईल, जे की 17 ऑगस्टला होणार आहे. तेथील जे CM असतील पिनराई विजयन यांच्या हस्ते. मग हा जो प्रोजेक्ट आहे हा 100 करोडचा प्रोजेक्ट आहे असं ह्या स्कल्पचरचे डायरेक्टर राजीव अंचल यांनी सांगितलेलं आहे. आणि जटायू कॉन्झर्वेशन ब्रिडिंग सेंटर हे पिंजोर हरियाणा येथे आहे, हेही लक्षात ठेवा. इथं सिंगल लाईन क्वेश्चन्समध्ये प्रश्न येऊ शकतो, त्यामुळं हे जगातील सगळ्यात मोठं असं बर्ड स्कल्पचर असेल ते आपण इथं लक्षात ठेवूया, जे जटायूस क्लबचर म्हणून ओळखलं जातं कोलाम केरळा येतं. त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे बघा, जे काही क्विट इंडिया मुवमेंट आहे किंवा चले जाओ असा जो नारा दिला होता महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942 ला, ज्याची सुरुवात 8 ऑगस्टलाच झाली होती, आणि तिथंच गांधीजींनी करा किंवा मरा, आता जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल इंग्रजांच्या हातून तर फक्त आपल्याला एकच पर्याय, तो म्हणजे करा किंवा मरा, अर्थातच डू ऑर डाय, याची आज 76वी एक ॲनिव्हर्सरी आहे आपण बघू शकतो. ही बघा, म्हणजे 76वी ॲनिव्हर्सरी इथं जे काय आपला क्विट इंडिया मुवमेंट चले जाऊचा एक महत्त्वाची अशी चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली होती त्याची इथं
76 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ज्यामध्ये 1942 ला सुरू केली होती. आणि कोणी सुरू केली होती तर महात्मा गांधींनी सुरू केली होती, ज्यामध्ये त्यांनी इंग्रजांना चले जाव असं सांगितलं होतं. आणि सुरुवात कुठून झाली होती तर गवालिया टँक मुंबई येथून झाली होती, ज्यामध्ये हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून प्रत्येक वर्षी इथं काय केला जातो, सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो. तर ही एक महत्त्वाची न्यूज आहे ज्याचे 76 वर्ष पूर्ण झालेले आहेत महात्मा गांधींनी दिलेल्या नाऱ्याचे, ज्यामध्ये त्यांनी करा किंवा मरा, करेंगे या मरेंगे असं सांगितलं होतं. त्यानंतर बघूया पुढची न्यूज, बघा ह्युमन राईट्स बद्दल आहे. युनायटेड नेशन्स राईट्सच्या चीफची एक इथं निवड झालेली आहे. तर बघूया चिलीच्या पहिल्या वुमन प्रेसिडेंट मिशेल बॅसलेट यांची युनायटेड नेशन्स राईट्स चीफच्या जागी तिथं निवड झालेली आहे. आणि सगळ्यांनाच माहीत आहे ह्युमन राईट्स जे आहेत हे खूप महत्त्वाची अशी एक ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशन्सच्या अंडर तिथं काम करते, ज्यामध्ये 193 पेक्षा जास्त सदस्य राष्ट्र आहेत. आणि ह्युमन राईट्स हा प्रत्येक मानवाचा, ज्याला आपण मानवी हक्क म्हणतो, हा जन्मतःच हक्क आहे. त्याच्याच कमिशनरपदी इथं बघू शकता तुम्ही जे की मिशेल बॅचलेट यांची इथं हे झालेली आहे, निवड झालेली आहे. तर त्यांचं ज्या नावाचं जे काही नॉमिनेशन होतं किंवा एक अनाउन्समेंट होती ते युनायटेड जनरल सेक्रेटरी अँटोनियो गटेरस यांनी हे सांगितलेलं आहे, एक निवड केलेली आहे त्यांची. आणि त्या नेक्स्ट ह्युमन राईट्सच्या चीफ असतील असं सुद्धा इथं सांगण्यात आलंय. मग ह्यांचं वय आहे 66 वर्ष, ज्या की जॉर्डेनियन डिप्लोमॅट ज्या ह्यापूर्वीचे झैद राद अल हुसेन यांना त्या सक्सीड करणार आहेत, ह्यांच्या जागी त्या जाणार आहेत. म्हणजे ह्यांचा कार्यकाळ आता पूर्ण झालेला आहे, त्यांच्या जागी ह्या मिशेल बॅचलेट ह्या जाणार आहेत, ज्यांनी युनायटेड नेशन्सच्याही अगोदर, म्हणजे ह्या चीफच्या अगोदर, म्हणजे निवड होण्याच्या अगोदर बऱ्याचशा अशा महत्त्वाच्या ह्युमन राईट्स ज्या काही कमिशन्स असतात त्यांच्या संदर्भात त्यांनी इथं बरंचसं काम केलेलं आहे. बघा आत्ता मागची जी कंबाईन झालेली आहे त्यामध्ये पाकिस्तानच्या ह्युमन राईट्स ज्या कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता, त्या मानानं हा प्रश्न किंवा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये युनायटेड नेशन्सचं जे एक ह्युमन राईट्स कमिशनरच्या पदी कोणाची निवड झाली असा जर प्रश्न आला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मिशेल बॅचलेट यांचं नॉमिनेशन तिथं करण्यात आलेलं आहे, महत्वाची बाब आहे. आणि त्या कोणाला सक्सीड करणार आहेत तर झैद राद अल हुसेन यांना सक्सीड करतील, ज्यामध्ये युनायटेड नेशन्स UNHRHC ज्याला म्हटलं जातं हे महत्वाचे असे, आता इथं बघू शकतो 193 देशापेक्षा जास्त इथं सदस्य आहेत. तर ह्या बऱ्याचशा देशामधील जे काही ह्युमन राईट्स आहेत किंवा इक्वॅलिटी आहे किंवा डिस्क्रिमिनेशन जे काही आपण म्हणू शकतो की ह्यावर बरंचसं काम करतात हे, आणि महत्त्वाची बाब आहे, हे युनायटेड नेशन्सचं एक अंग आहे हेही आपण लक्षात ठेवूया. तर बघा ही न्यूज खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान हे महत्त्वाचं म्हणजे एक पेमेंट बँक, म्हणजे जिला आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणतो, हे 21 ऑगस्टला ह्याचं इनॉग्रेशन करणार आहेत. 650 अशा इथं म्हणू शकतो आपण की ब्रँचेस असतील, त्यापूर्वी म्हणजेच त्याआधीच 2 इथं लॉन्च झालेल्या आहेत ज्या काम करत आहेत. मग 21 ऑगस्टला आपल्या देशाचे पंतप्रधान इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच IPPBचं इथं इनॉग्रेशन करतील. आणि ह्या ब्रँच कुठं असतील तर बघा ॲटलिस्ट 1 ब्रँच इन एव्हरी डिस्ट्रिक्ट, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 1 ब्रँच तर असलीच पाहिजे. आणि त्यामध्ये ज्या काही फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत ग्रामीण भागातल्या त्यावर फोकस करण्यात येणार आहे, महत्त्वाचं म्हणजे. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे ह्याही पूर्वी, म्हणजे ह्यापूर्वीच इथं 2 ब्रँचेस ऑपरेशनल आहेत ऑलरेडी, ज्यामध्ये आता 648 ब्रँचेस, म्हणजे ह्या 2 + 640 म्हणजेच 650 अशा एकूण इथं काय होतील तर कार्यरत होतील पूर्ण देशामध्ये. मग हेही लक्षात ठेवूया, बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे ही तिसरी बँक असेल कोणत्या बँक्सनंतर, एअरटेल पेमेंट्स बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँकच्या नंतर तिसरी पेमेंट बँक असेल ही, हेही लक्षात ठेवा. ह्यापूर्वी एअरटेल पेमेंट्स बँक होती आणि पेटीएम पेमेंट जे आपण पेटीएम करो वगैरे ऍड वाचतो ना ते आहे, तर हेही तुम्ही लक्षात ठेवा कारण ही तिसरी महत्त्वाची अशी बँक आहे ज्याचं इनॉग्रेशन 21 ऑगस्टला आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, ज्यामध्ये 650 ब्रँचेस इथं आपण बघू शकतो. तर त्यापूर्वी त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे बघा,
गोवा राज्य अतिशय छोटा असं आहे, काय म्हणू शकतो आपण, क्षेत्रफळाने सगळ्यांनाच माहीत आहे. पण या छोट्याशा राज्यामध्ये पहिलं असं इथं टॅक्सी किंवा ओन ॲप बेस्ड टॅक्सी सर्व्हिस हे राज्य देणार आहे, ज्याचं नाव आहे गोवा माईल्स. हे लक्षात ठेवू शकता. आणि ह्याचं जे ओपनिंग आहे ती कोणी केलेली आहे, तर गोव्याचे CM मनोहर पर्रिकर यांनी केलेली आहे, ज्याआधी आपल्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे ह्यात काय होईल, तर जे काही टॅक्सी ड्रायव्हर्सची जी काही मनमानी असायची इथं ती चालणार नाहीये. त्यामध्ये आपण बघू शकतो की कस्टमर्सला एक ऑनेस्ट सर्व्हिस मिळण्यासाठी आणि जे काही इथं फेअर्स असतील ते जसे जर्नी सुरुवात होईल किंवा त्यांचा जो प्रवास स्टार्ट होईल त्यानुसार तिथं ते ऑनेस्टली तिकडे मिळतील. तर मग गोवा राज्याचं नाव तुम्ही लक्षात ठेवा जे तुम्ही इथं बघू शकता. ह्यामुळे जे काही आपण बघू शकतो की चीटिंग वगैरे होते जे काही कस्टमरसोबत, ती इथं होणार नाही अशी खबरदारी ह्या गोवा माईल्स ॲपमध्ये घेण्यात आलेली आहे, जे गोवा राज्याने इथं लॉन्च केलेलं आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे बघा, सिक्कीमचं कांचनजंगा जे आहे, यापूर्वी एक महत्त्वाचं असं मिक्स्ड कॅटेगरी याच्यामध्ये ते युनेस्कोची 2016 एक कॅटेगरीमध्ये मिक्स्ड एरियामध्ये ते होतं, पण आता सिक्कीमचं कांचनजंगा बायोस्फिअर रिझर्व हे युनेस्कोच्या लिस्टमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. ही एक अतिशय महत्वाची बाब आहे, ती आपण बघूया की कशा प्रकारे ते ऍड करण्यात येतं. तर बघा, कांचनजंगा बायोस्फिअर रिझर्व जे आहे हे महत्त्वाचं म्हणजे एक हायेस्ट इकोसिस्टीम आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या अशा फुलांच्या, त्यानंतर प्राण्यांच्या, त्यानंतर पक्ष्यांच्या आणि औषधी वनस्पतींसाठी हे ठिकाण खूप महत्वाचं आहे, खूप फेमस आहे. मग युनेस्कोने ह्याला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व ज्याला WNBR मध्ये सामील केलेलं आहे. आणि कांचनजंगा रिझर्व जे आहे ते भारताचं 11th म्हणजे 11th इंटरनॅशनली डेझिग्नेटेड वर्ल्ड नेटवर्क बायोस्फिअर रिझर्व आहे, हेही आपण लक्षात ठेवूया. हे 11 नंबरचं आहे. मग कांचनजंगा हे जॉईन्सच्या याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणते कोणते बायोस्फिअर रिझर्व आहेत. तर बघा, नंदा देवी आहे, सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व आहे, निलगिरी आहेत आणि अदर काही असे ठिकाण आहेत जे WNBR मध्ये सामील आहेत. आता कांचनजंगाचा तिथं समावेश झालाय. मग कांचनजंगा नॅशनल पार्क जे आहे, या अगोदरच वर्ल्ड हेरिटेज 2016 मिक्स्ड ज्याला म्हटलं जातं, आपण म्हणू शकतो की कल्चरल प्लस नॅचरल दोन्ही कॅटेगरीमध्ये हे तिथं सामील करण्यात आलेलं आहे. ही एक महत्त्वाची बाब आपण इथं लक्षात ठेवूया. त्यानंतर कांचनजंगाबद्दलच बघितलं तर हे कसं कोणी सामील केलं, तर बघा, इंटरनॅशनल कोऑर्डिनेटिंग काउन्सिल म्हणजेच ICC ऑफ मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व ज्याला बायोस मॅप म्हटलं जातं, ह्या प्रोग्रामनुसार युनेस्कोनं जे 30th सेशन त्यांचं जे झालं होतं 23 ते 27 जुलै 2018 दरम्यान पॅलेमबँग इंडोनेशिया इथं झालं होतं, त्यामध्येच इथं कांचनजंगाला कांचनजंगा बायोस्फिअर रिझर्व हे वर्ल्ड नेटवर्क बायोस्फिअर रिझर्वमध्ये 11th स्थान म्हणजे भारतातील 11th स्थान तिथं देण्यात आले, हे आपण लक्षात ठेवा. मग ही परिषद कुठं झाली हेही लक्षात ठेवा, पॅलेमबँग इंडोनेशिया इथं झालेली आहे आणि हे 30th सेशन होतं 23 ते 27 जुलै दरम्यान पार पडलेलं. त्यानंतर कांचनजंगाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. बघा, कांचनजंगाची काय काय खासियत आहे. आता इथं बघितलं तर कोर एरियामध्ये जर विचार केला तर 86% भाग जो आहे हा ग्रेटर हिमालयाजमध्ये येतो, त्यामध्ये तुम्ही नॉर्दर्न पार्ट जो आहे हा जवळपास 14% हा ट्रान्स हिमालयामध्ये पण येतो, म्हणजे 86% भाग हा ग्रेटर हिमालयामध्ये आणि 14% म्हणजे बाकीचा जो रिमेनिंग भाग आहे तो ट्रान्स हिमालयाचे फीचर्स तिथं दाखवत असतो. तर मग बफर झोनमध्ये जर विचार केला तर ई प्लांटेशन आणि सॉईल कन्झर्वेशन इथं करण्याची महत्त्वाची गरज आहे आणि 118 अशा स्पेसीज आहेत जे मेडिसिनल प्लांट्स म्हणून ह्या झोंगू प्रांतामध्ये किंवा झोंगू व्हॅलीमध्ये इथं आपण बघू शकतो की इथनो मेडिसिनल युटिलिटी त्यांच्यामध्ये 118 स्पेसीज ज्या मेडिसिनल व्हॅल्यू तिथं दाखवत असतात, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे कांचनजंगा हे जे ठिकाण आहे महत्त्वाचे असे मस्क डीर इथं आहे, त्यानंतर स्नो लिओपार्ड आहे, रेड पांडा आहे आणि हिमालयन तहर आहे आणि ह्यामध्येच तुम्ही अशा महत्त्वाच्या आदिवासी जमातीसुद्धा बघू शकता ज्याला लेप्चा, त्यानंतर नेपालीज आणि भूतिया असे तीन ते चार अशा खूप साऱ्या आहेत, पण ह्या तीन महत्त्वाच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा जे इथं कांचनजंगामध्ये आढळतात किंवा बघू शकता.
त्यानंतरची पुढची न्यूज आहे बघा, पुढची महत्वाची न्यूज आहे, कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्टर सुरेश प्रभू यांनी एक मोबाईल ॲपचं लॉन्च केलेलं आहे, त्याचं नाव आहे निर्यात मित्र. आता हे कोणत्या मिनिस्ट्रीनं लॉन्च केलं म्हटलं तर प्रश्न आला तर आपल्याला माहीत असला पाहिजे, कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि जे काही इथं मंत्री असतील त्यांचं नाव आहे सुरेश प्रभू यांनी ते लॉन्च केलेलं आहे. आता हे कोणी तयार केलेलं आहे तर बघा, हे तयार केलेलं आहे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन FIEO आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल असेल अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर. तर मग ह्या ॲपचं काय काम आहे तर बघा, आपण बघू शकतो की ट्रेडचे जे काही राईट्स असतील, त्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट जे आहे, ॲप्लिकेबल GST रेट्स इथं बघायला मिळू शकतात, त्यानंतर अवेलेबल एक्सपोर्ट इन्सेटिव्ह, त्यानंतर टॅरिफ्स, प्रिफरेन्शियल टॅरिफ्स, मार्केट ॲक्सेस रिक्वायरमेंट, SPs आणि TBTs मेजर जे असतील हे ॲपवर इथं बघू शकतो, जे की कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्ट्रीनं इथं लॉन्च केलेलं आहे. तर हे कोणाच्या संयोगाने केलेलं आहे हेही लक्षात ठेवा. त्यानंतरची पुढची एक महत्त्वाची न्यूज आहे बघा, आणि शेवटची न्यूज, जशी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसांपासून बोंडाळी इथं न्यूजमध्ये होती, तशीच इथं एक तुम्ही बघू शकता, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च अर्थातच ICARनं एक इथं अलार्म किंवा एक म्हणू शकतो की धोक्याची एक घंटा सांगितलेली आहे, की ज्यामध्ये फॉल आर्मी वर्म, हिचं नाव आहे फॉल आर्मी वर्म, तिला FAW असं सुद्धा म्हणतात, जिचा सापड किंवा जी आता आढळून आलेली आहे कर्नाटकमध्ये जुलै महिन्यामध्ये. मग हिचं सायंटिफिक नेमसुद्धा लक्षात ठेवा, Spodaptera फ्रुगी ते पेरडा असं लक्षात ठेवा, नाही ठेवलं तरी चालेल, फॉल आर्मी लक्षात ठेवलं, आर्मी वर्म लक्षात ठेवलं तरी चालेल. तर बघा ह्यापूर्वी ही जी आळी होती ती फक्त नॉर्थ अमेरिकेमध्ये, म्हणजेच जे काही तिथलं मक्याचं पीक आहे त्यावर बघायला मिळालेली आहे, आणि त्यानंतर ही आफ्रिकेमध्ये आली आणि आफ्रिकेमध्ये 2016 आलेली आहे. त्यानंतर आपल्या देशात हिला जुलै महिन्यात बघायला मिळालेला आहे. कोणत्या राज्यात? तर कर्नाटका राज्यामध्ये, आणि कर्नाटकापासून ही बाकीच्या राज्यामध्ये स्प्रेड होईल असा सुद्धा इथं एक धोक्याचा इशारा इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च अर्थातच ICARनं इथं दिलेला आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. बघा, तेव्हापासून म्हणजेच 2016 तेव्हापासून आतापर्यंत हे जे काही प्रदेशातील किंवा आजूबाजूचा प्रदेश आहे आफ्रिकेतला, आफ्रिकन कॉन्टिनेंटमधला, त्यांनी तिथील मक्याच्या पिकाला खूप असं नुकसान पोहोचवलेलं आहे, जे जवळपास 300 मिलियन लोकांचं एक मुख्य अन्न आहे किंवा प्रमुख अन्न आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर इथं लॉस होत असेल तर नक्कीच ही धोक्याची बाब आहे, खतऱ्याची घंटा आहे. मग आता ही भारताच्या म्हणजेच एशियामध्ये बघितलं तर कर्नाटकामध्ये मिळालेली आहे फर्स्ट रिपोर्ट आहे हा, आणि त्यानंतर बऱ्याचशा भागामध्ये पोहोचेल असे सुद्धा इथं काळजी करण्यात येत आहे. आणि फक्त म्हणजे ही फक्त मक्यालाच नाही तर बघू शकता बाकीच्या 100 क्रॉप्सला सुद्धा ह्या आळीपासून धोका आहे. त्यामध्ये तुम्ही भाजीपाला, त्यानंतर मुख्य अन्न जे आहे आपलं बऱ्याचशा राज्यातलं, ते म्हणजे तांदूळ, राईस आणि शुगर केन, अशा महत्त्वाच्या पिकांना सुद्धा ह्या आळीपासून किंवा या फॉल आर्मी वर्मपासून इथं धोका आहे, हेही लक्षात ठेवा. बघा, आता येणारी जी एक्झाम असेल, मेन्स आहेत काही एक्झाम्स, आणि महत्त्वाचं म्हणजे कृषीची मेन्स सुद्धा आहे, ॲग्रिकल्चर जी मेन्स सुद्धा आहे, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा ठरू शकतो. तिचं सायंटिफिक नेम किंवा अगोदर ती कुठल्या राज्यांमध्ये, सॉरी कुठल्या देशांमध्ये होती किंवा कॉन्टिनेंट्समध्ये होती तेही आपण इकडे लक्षात ठेवूया. सो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस केल्या काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतील. सो पुन्हा भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.